डॉक्टर उल्हासदादा पाटील, कृती, गती आणि नवनिर्मिती, कोणताही संपन्न आर्थिक, राजकीय वा सामाजिक वारसा नसताना स्वकर्तृत्वावर उत्तुंग भरारी घेणारे फार मोजके असतात. अशाच एका चिवट जिद्दीचा, पोलादी संकल्पांचा, सृजनशील नवनिर्मितीचा आणि आकाशाला गवसणी घालणाऱ्या आकांक्षांचा समुच्चय म्हणजेच माजी खासदार तथा गोदावरी समूहाचे अध्यक्ष डॉक्टर उल्हासदादा पाटील होय. आज त्यांचा वाढदिवस होय. आज त्यांचा वाढदिवस. लक्षावधींना ज्ञानदान करणाऱ्या, हजारो हातांना काम देणाऱ्या आणि असंख्य डोक्यांना चालना देणाऱ्या, त्याचप्रमाणे प्रत्येक क्षणाला प्रगतीच्या विचारानं भारलेल्या उल्हासदादांनी अतिशय उत्तम अशी कार्यसंस्कृती विकसित केली आहे. जाती, धर्म, भाषा आणि प्रांतांच्या पलीकडे जात प्रत्येक कार्यात जनहिताला केंद्रस्थानी ठेवत विलक्षण गतीनं आगेकूच करणारे डॉक्टर उल्हास पाटील आणि त्यांच्यासोबतचा हजारोंचा परिवार हा खरं तर एक चमत्कारच मानावा लागणार आहे. आपण पाहतच आहे की गेल्या 20 वर्षामध्ये 21 वर्षामध्ये गोदावरी फाउंडेशनचा केवढा मोठा विस्तार झालेला आहे. जवळपास 25 ते 30 महाविद्यालये इथे सुरू आहेत. त्यात मुख्यत्वे डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज, ॲग्रिकल्चर कॉलेज असे खूप सारे प्रोजेक्ट इथे चालू आहेत. पण ह्या प्रोजेक्टच्या यशस्वीतेच्या मागे नेमकं काय कारण आहे, तर ते नेमकं कारण आहे डॉक्टर उल्हास पाटील सरांचं टाईम मॅनेजमेंट. गेल्या 21 वर्षापासून मी बघतोय की सकाळी 4:30 वाजतापासून त्यांचं काम सुरू होतं. मला आठवत आहे की पहिल्या 5 वर्ष मी सकाळी 6:30 वाजता त्यांच्याकडे मीटिंगला जायचो आणि आमच्यासोबत त्यावेळेला 3 ते 4 प्रिन्सिपल अजून मीटिंगला असायचे. त्यावेळेला उत्कृष्ट नियोजन करून प्रत्येकाला आपल्या कामाची ते विभागणी देत असत आणि त्या कामाप्रमाणे दिवसभर फॉलोअप घेत असत. जर मी व्यवस्थापन विषय 20 वर्षापासून शिकवत असलो तरी व्यवस्थापनाचे मला भेटलेले गुरु म्हणजे आदरणीय डॉक्टर उल्हास पाटील सर. असं म्हणतात, यू आर 100 टाइम्स बेटर दॅन अदर बट यू कांट डू द वर्क ऑफ 100 पीपल्स. आणि हीच संकल्पना मनात घेऊन समोरच्याकडून काम कसं करून घ्यावं आणि काम करून घेत असतानाच त्याची मर्जी सुद्धा कशी राखावी याचं मी आजवर पाहिलेलं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे आमचे दादा. एखादी गोष्ट करताना त्या गोष्टीचं विजन जे असतं आणि त्याचा घेतलेला वसा म्हणजे मिशन, आणि ते करत असताना त्या पूर्ण गोष्टीचं सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचं नियोजन, नियोजनामध्ये अयशस्वी होण्याची शक्यता असल्यास प्लॅन बी, प्लॅन बीमध्येही अयशस्वी होण्याची शक्यता असल्यास प्लॅन सी, असे एकाच वेळी एखादी गोष्ट कम्प्लीट करण्याचे जे विविध प्रकारचे ऑप्शन्स आहेत हे दादांच्या मनात तयार असतात. डॉक्टर साहेबांनी स्वतःला जनसेवा, रुग्णसेवा तसेच शिक्षण क्षेत्रात सामावून घेतलेले आहेत. इथून पुढे पण त्यांना अशाच अखंड रुग्णसेवा, जनसेवा आणि शिक्षण सेवाच्या कामात स्वतःला वाहण्याची शक्ती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. सर, जे रुग्ण आहेत इथे आलेले त्या रुग्णांची सेवा देण्यामध्ये अतिशय कार्यतत्पर आहेत. विशेषतः जे कोरोनाचे रुग्ण झाले त्यामध्ये त्यांचा आम्हाला जे मार्गदर्शन आणि हार मोलाचा वाटा आहे. दुसरं म्हणजे ते एक अत्यंत रसिक आणि गुणग्राही असे व्यक्तिमत्व आहे. आम्हाला वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सर्व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांचा खूप प्रोत्साहन असतं. त्याच्यानंतर आणखी जास्ती सांगायचं म्हणजे ते एकट्याच्या जीवावर म्हणजे कुठलंही आर्थिक किंवा राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना, काहीही पाठबळ नसताना त्यांनी एकट्याच्या जीवावर ह्या सगळ्या अनेक संस्था उभारलेल्या आहेत. उल्हास पाटील सर एक असं निखळ व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी काही गोष्ट ठरवली आणि ती पूर्ण झाली नाही असं कधीच होत नाही. त्यांनी ठरवलं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं,
त्यांच्या गैरसोयी होतात आहे. त्यांनी स्वतःच्या शिक्षणावरून एक उदाहरण घेतलं की आपल्या इथल्या भागात आपल्या भागातील मुलांना चांगलं शिक्षण मिळत नाही, त्याच्यामुळे त्यांना बाहेरगावी जावं लागतं. म्हणून त्यांनी इंग्लिश मीडियम स्कूल चालू केली. डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल जी सावध्यामध्ये स्थित आहे ती सुरू केली. त्यानंतर त्यांनी विचार केला, अरे मुलं 10वी 12वी तर करतील, पण मात्र पुन्हा पुढच्या शिक्षणासाठी त्यांना इकडे तिकडे जायचंच आहे. म्हणून त्यांनी त्यांचा PG लेवलपर्यंतचा विचार केला. त्याच्यासाठी त्यांनी अनेक फील्ड्स ओपन केल्या. मग त्यांनी इंजिनिअरिंग ओपन केलं, मेडिकल कॉलेज आहे, MBA कॉलेज आहे, संगीत महाविद्यालय आहे, अशा बऱ्याच लॉ कॉलेज आहे, बऱ्याचशा फील्ड्स त्यांनी ओपन केल्या. सो इन माय लाईफ आय हॅव बीन इन्स्पायर्ड बाय मेनी ग्रेट पर्सनॅलिटीज लाईक APJ अब्दुल कलाम, विवेकानंद, बट आय हॅड नेवर सॉ देम. मैंने उनको देखा ही नहीं था, लेकिन बट यहाँ पे आने के बाद मैंने आई केम अक्रॉस वन ग्रेट पर्सनालिटीज हु इज डॉक्टर उल्हास पटेल सर, हु इज द प्रेसिडेंट ऑफ गोदावरी फाउंडेशन. व्हाट आई वुड लव द मोस्ट अबाउट हिम इज हिज नेवर गिव अप अप्रोच एंड हिज कमिटमेंट टुवर्ड्स द पब्लिक. मैंने ऐसा कभी नहीं देखा कि सर मैं 8 साल से यहाँ पे हूँ कि एक दिन भी ऐसा नहीं देखा कि सर ने यहाँ पे हमारा हॉस्पिटल में 6:30 को आके राउंड नहीं लिया है एंड हर पेशेंट को जाके अप्रोच नहीं किया है. इट्स वेरी टफ जॉब, लेकिन सर करते हैं. मैंने 2 साल से सर का साथ राउंड ले रहा हूँ, लेकिन सर का साथ राउंड लेके मैं थक के मैं हार गया हूँ, लेकिन सर हारे नहीं आज तक. लेकिन सर अभी भी इवन दो इन कोरोना टाइम्स ऑल्सो सर ने हमेशा के लिए हमेशा अभी भी राउंड लेते हैं with that much having a lot of risk also, sir, abhi bhi round lete hai. I am very happy, I like and I love to work in Godavari Foundation under the leadership of our president Dr. Ulhas Patil sir. All of you know, every birthday is the first day of another 365 day of journey. So it is said, count not the candles, see the lights they give, because that lights can teach a lesson how to lead others through the right path by showing the lights while burning themselves. Well, today we celebrate a great genius and the legend Honorable Dr. Ulhas Patil sir's birthday. First of all, I would like to wish a very happy birthday to him, and he is the man whose life speaks a huge volume of greatness, and that greatness of glory burning like a candle to influence all of us to shape the next generation. सरांचं डेडिकेशन, सरांचे मॉरल्स, सरांचे इथिक्स या सगळ्या गोष्टींमधनं आम्हाला मोटिवेशन, इन्स्पिरेशन प्रत्येक वेळेला मिळत राहते. त्याच भावनेतून आम्ही काम करत राहतो. सरांमध्ये असलेला हा गुण फार महत्त्वाचा आहे की सर आमच्याकडनं बेस्ट करून घेतात आणि आम्हाला प्रत्येक वेळी दररोज मोटिवेट करत असतात. सरांचं प्रत्येक वाक्य म्हणजे मोटिवेशनल असतं, त्यामुळे आम्हालाही खुरूप येतो. नव्या ग्रुपाने दररोज आम्ही काम करत असतो, म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्या संस्थेचा आपल्या शाळेचा आलेख हा चढताच राहिलेला आहे आणि तो चढताच राहणार आहे. सरांच्या इन्स्पिरेशनमुळे, मॅडमच्या इन्स्पिरेशनमुळे आपला आलेख हा नेहमी चढताच असतो. गोदावरी समूहाच्या प्रेरणास्थान असणाऱ्या गोदावरी आई यांचे आशीर्वाद, डॉक्टर साहेबांचे बंधू सुभाषदादा पाटील यांचे मार्गदर्शन, सहचारिणी डॉक्टर वर्षाताई पाटील यांची खंबीर साथ आणि कन्या डॉक्टर केतकी आणि जावई डॉक्टर वैभव पाटील हे कुटुंब आता गोदावरी समुदायातील हजारो कुटुंबांशी समृद्ध झाले आहे. आणि यांचं नेतृत्व करणारे डॉक्टर उल्हासदादा पाटील नाविन्याचा वेध घेत समूहाला प्रगतीपथावरून घेऊन जात आहेत. येत्या कालावधीत नवनवीन शिखरांना स्पर्श करण्यासाठी त्यांना बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.